आज विदर्भात लोकसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे. विदर्भातील प्रमुख उमेदवार आज अर्ज भरतील. नागपुरातून भाजपचे नितीन गडकरी अर्ज भरणार आहेत, तर भंडारा गोंदियातून राष्ट्रवादीचे उमेदवार प्रफुल्ल पटेल अर्ज भरतील, तर यवतमाळमधून काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव मोघे उमेदवारी अर्ज आज भरू शकणार आहेत. आमचे प्रतिनिधी अखिलेश हळवे आपल्यासोबत आहेत. अखिलेश, विदर्भासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. नितीन गडकरी असतील, विलास मुत्तेमवार असतील, शिवाजीराव मोघे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, सगळी महाराष्ट्राच्या राजकारणातली फार मोठी अशी नावं आहेत. एकूणच कसं काय तापलं आहे राजकीय रणधुमाळीनं विदर्भाचं वातावरण? ऋषी, इथे नागपुरात तापमान वाढत चाललं आणि काल 100 डिग्री फॅरनहाईटपर्यंत तापमान गेलं होतं. त्याचप्रमाणे राजकीय तापमान देखील वाढत चाललं आहे आणि काल मोठ्या संख्येने एक मिरवणूक काढून मुत्तेमवार आणि वासनिक जे नागपूर आणि रामटेकचे उमेदवार आहेत त्यांनी नामांकन अर्ज दाखल केला. आज गडकरी, नितीन गडकरी जे भाजपचे नागपूरचे उमेदवार आहे, तसंच कृपाल तुमाने जे रामटेकचे शिवसेनेचे उमेदवार आहे, ते दोघे नामांकन दाखल करणार आहे. त्यासोबतच प्रफुल्ल पटेल भंडारा गोंदियाहून किंवा यवतमाळहून शिवाजीराव मोघे हे देखील नामांकन दाखल करणार आहे. त्यामुळे अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आणि वेळेच्या आधी नामांकन दाखल करायची सगळ्यांची चौरस लागणार आहे. आज शेवटचा दिवस आहे आणि एकूणच ह्या जिल्हाधिकारी कार्यालयात नामांकन दाखल केला होता, तिथे मोठी गर्दी राहील अशी अपेक्षा आहे. नितीन गडकरी आणि कृपाल तुमाने हे नागपूरच्या RBI चौकात, जिथे डॉक्टर आंबेडकरांचा पुतळा आहे, तिथनं आपली रॅली त्यांची सुरुवात होणार आहे. आणि काल ज्याप्रमाणे मुत्तेमवार वासनिक यांनी शक्ती प्रदर्शन केलं, मोठ्या संख्येने त्यांचे कार्यकर्ते मिरवणुकीच्या माध्यमाने अर्ज दाखल करायला गेले होते, तसंच काहीचं चित्र आजही असेल. आणि गडकरी तुमाने हे देखील मोठ्या कार्यकर्त्यांच्या सोबत नामांकन अर्ज दाखल करायला जाणार. त्यामुळे आज काँग्रेस आणि भाजपच्या नामांकन अर्ज दाखल करण्याच्या माध्यमाने शक्ती प्रदर्शन असेल असं म्हटलं तर चूक ठरू नये. नक्कीच, आजचा हा नॉमिनेशन डे आता विदर्भात आणखीनच राजकीय रणधुमाळीला खतपाणी घालणार आहे. मात्र नक्की तृतास धन्यवाद अखिलेश या सगळ्या माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.